विकास आघाडीची गौतमी पाटील म्हणजे संजय राजाराम राऊत, ती कशी वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये जाऊन लोकांना मनोरंजन करते, नाचते, लोकांना नाचवते, उत्तम कलाकार आहे ती, लोकांमध्ये लोकप्रिय पण असेल, पण ह्या महाविकास आघाडीच्या गौतमी पाटीलला तिला जसं लोकांना बघायला आवडतं तसं रोज सकाळी येऊन हा जो मनोरंजन करतो असं ह्याला वाटतं, तर ती गैरसमज कुठे ना कुठेतरी दूर झाली पाहिजे. तेजस ठाकरेला, तेजस उद्धव ठाकरेला प्राण्यांचे आणि पक्ष्यांच्या नवीन नवीन प्रजाती शोधण्याची फार आवड आहे, छंद आहे. कधी कधी आमच्या सिंधुदुर्गाच्या पण जंगलामध्ये तो येतो, दिवसांदिवस राहतो, आणि खेकड्यांचे काही वेगवेगळे जाती असतील, प्रकार असतील, पक्षी असतील, तर मी तेजस ठाकरेला मी एक सांगणार आहे की तू इकडच्या तिकडच्या जंगलामध्ये जाण्यापेक्षा, जास्त लांब जाण्यापेक्षा तुझ्या सामन्याच्या ऑफिसमध्ये जो एक वेगळ्या जातीचा सरडा जो तिथे बसलाय, सरडा पण जेवढ्यांदा रंग बदलतो म्हणजे सरड्याला पण लाज वाटेल, अशी वेगळ्या पद्धतीची सरड्याची जात ही तुझ्याच सामन्यामध्ये बसते, सामन्याच्या कार्यालयामध्ये बसते, तर तू लांब लांबच्या जंगलात जाण्यापेक्षा सामना कार्यालयामध्ये गेलास आणि एकदा त्या सरड्याला धरून तो दर तासाला रंग कसा बदलतो याचा जरा अभ्यास त्यांनी करावा असं मला त्याचं म्हणणं आहे. कधी काँग्रेसचा, कधी राष्ट्रवादीचा, कधी कधी उद्धव ठाकरेचा, कधी दुसरा कोणाचा, म्हणजे नेमका संजय राजाराम राऊत हाही कोणाचा, हे त्यालाच माहीत नसल्यामुळे सरड्याला पण लाज वाटेल एवढ्यांदा तो रंग बदलतोय. महाविकास आघाडीची गौतमी पाटील म्हणजे संजय राजाराम राऊत, ती कशी वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये जाऊन लोकांना मनोरंजन करते, नाचते, लोकांना नाचवते, उत्तम कलाकार आहे ती, लोकांमध्ये लोकप्रिय पण असेल, पण ह्या महाविकास आघाडीच्या गौतमी पाटीलला तिला जसं लोकांना बघायला आवडतं तसं रोज सकाळी येऊन हा जो मनोरंजन करतो असं ह्याला वाटतं, तर ती गैरसमज कुठे ना कुठेतरी दूर झाली पाहिजे. मी गौतमी पाटीलला विनंती करीन की तुझा काहीतरी मेकअप बिकअप तो थोडा सामान असेल तर पाठव जरा त्याच्याकडे, थोडा चांगला थोबाड कर त्याचं. रोज सकाळी येऊन नष्टर सारखा जसं बोलत बसतो, लोकांची सकाळ खराब करतो,
आणि कोणाच्या कोणाच्या तरी तालावर कोणाची तरी सुपारी घेऊन दलाली घेऊन नुसतं आग लावण्याचं आणि काड्यात करण्याचं काम करायचं, हे कुठे ना कुठेतरी याचा लोकांना तरी बघायला बरं वाटलं पाहिजे. त्यात हा सकाळचा कार्यक्रम तरी बंद झाला पाहिजे.